सर्वज्ञ स्वामी चरणांकित श्री क्षेत्र रामदरा सौताडा जिल्हा बीड या तीर्थस्थानाला आलेलो आहे. या ठिकाणी स्वामींचं 30 दिवस वास्तव्य होते आणि त्या 30 दिवसांच्या वास्तव्यामध्ये 20 दिवस वास्तव्य होतं. 20 दिवसांच्या वास्तव्यामध्ये अनेक स्थानं होती, त्यातले आत्ता 3 स्थानं उपलब्ध आहेत. हे आहे 5 पायऱ्यांचं स्थान, याचं बांधकाम सुरू आहे. काहीतरी ह्या इथली ट्रस्ट मंडळी करणारे हे अन्य देवाचं स्थान आहे. त्या मंदिरातल्या बाजूला असणारे हे 5 पायऱ्याचं तीर्थस्थान. या ठिकाणी मुख्य स्थान आहे. या ठिकाणी मुख्य स्थान आहे. या मंदिर, हे जे मुख्य मंदिर आहे, या मंदिरामध्ये या ठिकाणी डाव्या हाताला चौकामध्ये इथे आसन स्थान आहे असं म्हणतात. जुनं मंदिर आहे स्वामींच्या काळातलं आणि हे एक मंदिर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित 20 दिवस वास्तव्य ज्या ठिकाणी स्वामींचं होतं. छोट्या जुन्या छोटे गाणी पण छान मंदिर आहे. रामदरा गुंफ्या अवस्थानाचा लीळा चित्रामध्ये उल्लेख येतो. संपूर्ण परिसर हो, या ठिकाणी हे संपूर्ण परिसर आहे. या ठिकाणी आत्ताच्या घडीला 3 स्थान आहे. मुख्य हे एक आपलं मंदिर म्हणून एक आहे, दुसरं 5 पायऱ्या, तिसरं चौकातलं आणि अनुपलब्ध खूप स्थानं आहेत. जसं की इथे मी खाली चाललो आहे, ती इकडे जी मुख्य धार जिथे पडायची, आता ती 800 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ती आता जागा थोडीफार बदलली असेल, तर तिथे तिथून ती धार मागे पुढे सरकली असणार आहे. हा संपूर्ण परिसर. हा एक मिनिट फक्त, हा एक मिनिट. हा संपूर्ण परिसर. हे जे खळ दिसते, इथून मुख्य धार पडायची आणि जिथे धार पडायची त्याच्या जवळपास स्वामींचं स्वामी आसनस्थ होते आणि भक्तांना स्वामींनी त्या धारेला प्रदक्षिणा करायला लावली आणि प्रदक्षिणा केल्यानंतर स्वामी बाईसा पडत असत, मग हसत असत स्वामी, सगळे भक्तजण स्वामींच्या श्रीमूर्ती तिथल्या पडणाऱ्या धारेचे पावसाचे तुषार उडत असत ती सुंदर श्रीमूर्ती दिसत होती भक्तांना. ती कशी दिसत असावी मला माहीत नाही, कारण मी दुर्दैवी माणूस आहे. देवाच्या सन्निधान मला मिळालेले, त्या सन्निधानातल्या भक्तांनाच बघायला मिळाली. सुंदर श्रीमूर्ती मला दिसली पाहिजे. चला भेटूया, धन्यवाद.